मंडळी तुम्ही सुद्धा भेंडीच्या आजूबाजूचे देठ असे कापून नंतर फेकून देता कचऱ्याच्या बाडलीत तर ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही असं अजिबात करणार नाही खूपच वेगळी रेसिपी मी घेऊन आलेली आहे या भेंडीच्या देठापासून खूपच वेगळी रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भेंडी खूपच पौष्टिक असल्यामुळे या देठाची सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे रेसिपी बनवू शकता याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत तर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बघा मी इथे पाव किलो आंडले ले आने देट ले भेंडी आणलेले होते आणि त्याच्या आजूबाजूचे देठ काढून घेतलेले आहेत भेंडी आणल्यापूर्वीच आधी धुवून घ्यायची पुसून घेऊन नंतरच भेंडी चिरली आहे आणि त्यानंतर बाजूचे देठ काढून घेतले आता मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे दोन मोठे चमचे उडदाची डाळ घालायची एक चमचा चण्याची डाळ घालायची आपण जी भाजीमध्ये डाळ वापरतो चण्याची डाळ तीच आहे अर्धा चमचा मेथी दणे घेतलेले आहेत यानंतर चार ते पाच काश्मीरी मिरची घेतलेल्या आहेत या तिखट नसतात फक्त कलरसाठी घेतलेल्या आहेत आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं चांगलं मिक्स करून आपल्याला हे फ्राय करून तेलात घ्यायचं आहे डाळींचा रंग बदलेपर्यंत छान मिक्स करून घेतलेला आहे आता भेंडीचे देठ घालूया आणि भेंडीचे देठ घालून सुद्धा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भेंडी कुरकुरीत होईपर्यंत चांगलं दोन ते तीन मिनटं असं मिक्स करत याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला याचा रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही कधी ही रेसिपी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आपली ही भेंडीसुद्धा छान कुरकुरीत झालेली आहे स्लो गॅसवर मी फ्राय करून घेतली आहे थंड करायची आहे थंड झाल्यानंतर मिक्सरचं इथे मी भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात हे सगळं साहित्य काढून घ्यायचं लक्षात असू या थंड करूनच नंतर हे साहित्य सगळं मिक्सरमध्ये घालायचं आहे गरम असताना अजिबात घालायचं नाही तर भाजून घेतलेलं सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं घालायची यानंतर दोन चमचे इथे गूळ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला चटपटीतपणा येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालायचा झाकण लावायचं आहे आणि पाणी न घालता हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा पाणी न घालता मस्त आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे आता पुन्हा आपण याला चटपटीत बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे दोन चमचे तेल घालायचं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं मोहरी आणि जिरं छान खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं यानंतर थोडीशी हिंग पावडर घालायची कढीपत्त्याची पंधरा ते वीस पानं घालायची कढीपत्त्याचा वापर इथे आपण भरपूर केलेला आहे कढीपत्ता पौष्टिक आहे असा खाल्ला जात नाही तर अशा पद्धतीने जेवणामध्ये वापरला तर नक्कीच खातील आता आपण जो ठेचा बनवला होता तो सगळा ठेचा यामध्ये घालायचा आहे आपण भेंडीच्या देठांचा मस्त झणझणीत ठेचा बनवतो आहे सगळा ठेचा मी यामध्ये घातला आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवलेली आहे फास्ट करायची नाही दोन ते तीन मिनटात हाच ठेचा चांगला कोरडा होतो मिक्स करत राहायचा आहे नाहीतर ठेचा हा तळाला लागू शकतो तर तुम्ही पाहू शकता हा ठेचा हळूहळू कोरडा होत आलेला आहे अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे तर दोन ते तीन मिनटातच आपला हा ठेचा मस्त बनवून झालेला आहे खायला खूपच अप्रतिम लागतो तुम्ही विश्वास ठेवणार नाही नक्की ट्राय करून बघा आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा ठेचा चपातीबरोबर भाकरीवर खायला खूपच अप्रतिम लागतो दोन ते तीन दिवस हा ठेचा सहज टिकतो तुमच्याकडे काही भाजी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा ठेचा बनवून ठेवला तर आयत्या वेळेला तुम्ही हा ठेचा खाऊ शकता शिवाय टिफिनला सुद्धा हा ठेचा तुम्ही घेऊन जाऊ शकता मुलांना भेंडीची भाजी आवडत नाही कोणाला भेंडीची भाजी घरामध्ये आवडत नसेल तर अशा पद्धतीने हा भेंडीच्या देठांचा ठेचा एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चटपटीत खमंग गोड आंबट गोड असा हा ठेचा तयार होतो बनून तर यापुढे तुम्ही भेंडीची भाजी आणल्यावर भेंडीची भाजी करून त्याची देठं फेकून न देता अशा पद्धतीने खूपच पौष्टिक झणझणीत चटपटीत आंबट गोड असा भेंडीच्या देठांचा ठेचा नक्की ट्राय करून बघा आणि बनवून बघितल्यावर मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद